हेलो स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, बिफोर दिस वी अंडरस्टूड द लीवर. नाउ वी डिस्कस अबाउट ए सिंपल मशीन पुल्ली. इट इज यूज्ड टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट इन अपवर्ड डायरेक्शन बाय अप्लाइड ए फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. जड वस्तू वरच्या दिशेने उचलण्यासाठी खालच्या दिशेने बलाचा वापर केला जातो. पुल्लीलाच आपण मराठीत कप्पी असे म्हणतो. द यूज ऑफ पुल्ली, इट इज यूज्ड इन अ क्रेन टू लिफ्ट अ हेवी मशीन अँड इट इज ऑल्सो यूज्ड इन डीप वेल टू ड्रा ए वॉटर विथ द हेल्प ऑफ बकेट. कप्पीचा उपयोग क्रेनने मोठी वस्तू हलवण्यासाठी तसेच विहिरीतील पाणी बादलीने बाहेर काढण्यासाठी कप्पीचा उपयोग आपण करत असतो. नाव वी डिस्कस अबाउट ए व्हील अँड एक्सल. यालाच मराठीत आपण चाक आणि आस म्हणतो. यू हॅव मस्ट एन्जॉयड सिटिंग ऑन ए जायंट व्हील. व्हॉट मेक्स ए व्हील्स गो राऊंड. तुम्ही आकाश पाळण्याची मजा घेतलीच असेल तर हे मोठे चाक कसे फिरते. ए जायंट व्हील इज सो फिटेड ए रॉड ॲट इट सेंटर कॉल्ड ॲज अ एक्सल. व्हेन एक्सल स्टार्ट्स रोटेट इफ द इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड देन व्हील इज ऑल्सो रोटेट विच इज फिटेड टू इट. इट इज अ फॉर्म ऑफ सिंपल मशीन अँड इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हील अँड एक्सल. नाव वी डिस्कस अबाउट द मेंटेनन्स ऑफ मशीन. रोजच्या वापरात आपण जी साधने वापरत असतो, जी यंत्रे वापरत असतो, ती अनेक धूळ माती इत्यादी कारणांनी खराब होत असतात. काही यंत्रे ही गंजत असतात आणि मग ती यंत्रे आपल्याला निरुपयोगी ठरतात. सो वी मस्ट नीड टू मेंटेन अ मशीन. तेव्हा आपण आपल्या यंत्राची काळजी करायची गरज आहे.